या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेलिफोन लाईन आणि इंटरनेट कनेक्शन याच्यामध्ये जे साम्य आहे ते काय आहे। तर आधी आपण मुद्दामून टेलिफोन लाईन म्हणजे काय, चं कनेक्शन कसे असतात, त्याचे टाइप्स काय असतात हे आपण आधी समजून घेऊ। ते एकदा समजले की तुमच्या लक्षात येईल की इंटरनेटचे जे वेगवेगळे प्रकार असतात ते बऱ्यापैकी त्याला टेलिफोन लाईनशी तुम्ही कंपेअर करू शकता। ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण अगदी जो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा टेलिफोन टाईपचं कनेक्शन आहे ते म्हणजे लँडलाईन, बरोबर आहे। तर लँडलाईनमध्ये काय होतं की एक वायर असते जी भिंतीतनंच्या सॉकेटमधनं बाहेर येते, त्याच्यानंतर ती डायरेक्टली तुमच्या टेलिफोनच्या इन्स्ट्रुमेंटला जाते। त्याचं ऑफकोर्स काहीतरी तुम्ही वन टाईम फी जी असते ती भरलेली असते, त्याचे मंथली चार्जेस तुम्ही किती वापरता त्याप्रमाणे येतात। मे बी त्यातले काही पहिले काही कॉल्स तुमचे फुकटात असतील, डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणता प्लॅन घेतला, म्हणजे BSNLचा किंवा टाटा इंडिकॉम या कंपनीचा कुठला प्लॅन घेतला त्याप्रमाणे तुमचे चार्जेस जे असतात ते वेगवेगळे राहतील, राईट। आता या लँडलाईनच्या बाबतीत काय असतं की एक प्रॉब्लेम असतो, ती म्हणजे काय की लँडलाईन समजा तुमच्या एका बेडरूममध्ये तुम्ही कनेक्ट केलेली आहे आणि स्वयंपाक करता करता तुम्हाला फोनवर तुमच्या मित्रांशी बोलायचं आहे, तर ते पॉसिबल नाही आहे। म्हणजे तेवढी मोठी वायर आपण बेडरूममधनं किचनपर्यंत काही आपण घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे लँडलाईन जी आहे ती ज्या रूममध्ये तुम्ही कनेक्ट केली आहे त्या रूमपुरतीच ती मर्यादित आहे, बरोबर आहे। मग आता हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम असेल आणि आपल्याला जर का किचनमधून स्वयंपाक करता करता गप्पा मारायच्याच असतील तर देन हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर आपण कॉर्डलेस घेतो, राईट। कॉर्डलेसमध्ये काय असतं की एक बेस स्टेशन म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे एक छोटा तो जो डब्बा आहे तो तुमच्या वॉलच्या जवळ तो कनेक्ट होतो, त्याला अँटेना असतात आणि नंतर तुमच्या हातामध्ये जो कॉर्डलेस असतो त्याला अँटेना असतो, म्हणजे रिसिव्हर आणि ट्रान्समिटर असतो आणि तुम्ही तो कॉर्डलेस घेऊन घरात कुठेही फिरू शकता। आता हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ऑफकोर्स तुम्ही तुमचं बेस स्टेशन जरी तुम्ही म्हणजे जे ॲक्च्युअल कनेक्शन आहे ते जरी बेडरूममध्ये असलं तरी तुम्ही किचनमधनं स्वयंपाक करताना बोलू शकता। याचे एक्स्ट्रा चार्जेस काय असतात, तर तुम्हाला फक्त तो जो वन टाईम ते बेस स्टेशन आणि कॉर्डलेस फोन विकत घेण्यासाठी जो काही खर्च लागतो तेवढाच फक्त खर्च असतो, तुम्हाला काय मंथली वेगळं पेमेंट करायची गरज नाही आहे BSNLला। कारण काय की जे तुमची ॲक्च्युअल लँडलाईन आहे त्या लँडलाईनच्या थ्रू जे कॉल्स फायनली कॉल्स होतात, फक्त ते कॉर्डलेसपासून ते बेस स्टेशनपर्यंत साठी हा कॉर्डलेस आहे, त्याच्या पुढे मात्र जी लाईन वापरली जाते ती लाईन सेमच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे, त्यामुळे काही एक्स्ट्रा चार्ज त्याच्यामध्ये नाही आहे, फक्त तो कॉर्डलेस सेट तुम्हाला घ्यायला लागतो। याचा प्रॉब्लेम काय आहे, याचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही घराच्या थोडं बाहेर गेलात ना की एक चार फूट पाच फूट जर तुम्ही बाहेर गेलात तर त्याची रेंज येणं हळूहळू बंद होते। म्हणजे तुम्ही बाहेरनं तुमच्या घराच्या या कॉर्डलेसचा वापर करण्यात करू शकत नाही, बरोबर आहे। मग काय करायचं, ओके, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही मोबाईल विकत घेता, राईट। म्हणजे तुम्ही मोबाईल जर घेतलात तर तुम्ही कुठलं पण कॉल करू शकता आणि बोलू शकता, पण याच्यासाठी तुम्हाला पैसे काय खर्च करायला लागतील, तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे वेगळ्या एका कंपनीचा तुम्हाला एक हँडसेट आणि त्यांचा वेगळा प्लॅन तुम्हाला घ्यायला लागेल, म्हणजे मंथली पैसे राहतील आणि वन टाईम पण काही खर्च होईल तुमचा। पण समजा तुमची लँडलाईन BSNLची असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचा जो ॲक्च्युअल मोबाईलचा ऑपरेटर आहे तो आयडिया किंवा टाटा असू शकतो किंवा दुसरा कोणीतरी असू शकतो, त्याला असं काही जरुरी नाही आहे की तुमचा ज्याचा कोणाचा तुमचा लँडलाईन आहे त्यांचाच तुम्हाला मोबाईल घ्यायला पाहिजे, बरोबर आहे। आणि याच्यामध्ये कसं असतं की त्या मोबाईलच्या आतमध्ये सिम कार्ड असतं, बरोबर आहे, ओके। आत्ता आपल्याला समजलं आहे की टेलिफोनचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला ऑलरेडी माहीत होते, मी फक्त ते समराईज तुम्हाला करून सांगितले। आता मी जेव्हा तुम्हाला इंटरनेट कनेक्शनच्या बाबतीत सांगेल तेव्हा ते तुम्हाला बऱ्यापैकी ऑब्व्हियस वाटेल, ओके। आता ही नेक्स्ट स्लाईडवर आपण बघू, ओके। कंपॅरिझन विथ इंटरनेट, टेलिफोन लाईन आपण बघितलं, पहिलं म्हणजे काय लँडलाईन फिक्स्ड ॲट वन प्लेस, तसंच इंटरनेटमध्ये एक रेग्युलर ब्रॉडबँड असतो जो असतो तो फिक्स्ड ॲट वन प्लेस असतो, म्हणजे काय की तुमच्या वॉलमधनं केबल किंवा एखादी वायर निघते ती मॉडेम किंवा राऊटर म्हणतात त्या डब्याला ती कनेक्टेड असते आणि तिथून ती तुमच्या कॉम्प्युटरला जाते। तर हा कॉम्प्युटर घेऊन तुम्ही बेडरूममध्ये जर का हे सगळं फिक्स केलं असेल तर तुम्ही बेडरूममधनं तुमच्या हॉलमध्ये जाऊन काम करू शकणार नाहीत इंटरनेटवर, कारण की तेवढी मोठी वायर आपण खेचू शकत नाही, बरोबर आहे। तर जसं आपण टेलिफोनच्या बाबतीत जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता की आपण कॉर्डलेस विकत घेतला, तसंच इथे आपण वायफाय विकत घेतो। तर वायफायमध्ये सुद्धा कसं असतं की तुम्ही तो जो मॉडेम असतो त्याला अँटेना असतात, त्याला वायफाय मॉडेम किंवा वायफाय राऊटर म्हणतात काही लोक, त्या राऊटरमधले जे सिग्नल असतात ते तुमचा लॅपटॉप कॅच करू शकतो।
म्हणून मध्ये काही वायर नसते, तुम्ही लॅपटॉप घेऊन तुम्ही तुमच्या घरातल्या घरात तुम्ही फिरू शकता. पण जर का तुम्हाला त्या वायफाय मॉडेमला वायरस लावायची असेल तुम्ही ठरवलं तर ती पण तुम्ही लावू शकता, म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही एका वेळेस करू शकता. ठीक आहे, आता या वायफायचा ज्या चार्जेस असतात ते म्हणजे तो मॉडेम जो असेल तो एक्स्ट्रा जो काय असेल तो तुम्हाला घ्यायला लागतो किंवा त्याचा मंथली रेंट द्यावा लागतो. पण तुमच्या इंटरनेटचं जे बिल असतं त्याच्यामध्ये यांनी तसा फरक पडत नाही, म्हणजे तुमच्या युसेजप्रमाणे ते बिल वेगवेगळे येत राहणार. सो आता तुम्हाला जर कोणी विचारलं की वायफाय म्हणजे काय, तर ओके, कॉर्डलेस जे आपण घरातल्या घरात फोनवर बोलण्याकरता फिरून बोलण्याकरता आपण जसं फोनच्या बाबतीत कॉर्डलेस घेतो तसं घरातल्या घरात कुठूनही इंटरनेट वापरण्याकरता आपण वायफाय घेतो. ठीक आहे, ओके. आता या वायफायचा पण तोच प्रॉब्लेम आहे जो कॉर्डलेसचा आहे, तो म्हणजे काय, तुम्ही घराच्या थोडा बाहेर जर का तुमचा लॅपटॉप घेऊन गेलात तर तुम्हाला इंटरनेटचं रेंज मिळणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला डोंगल घ्यायला लागतं. तर हे जे डोंगल आहे ना ते साधारणतः असे दिसतात. हां, ओके, सॉरी, इथे चुकून आपण डोंगलच्या ऐवजी पेन ड्राईव्हचा दिसला आहे, पण ह्या पेन ड्राईव्हसारखाच तो दिसतो. चुकून याला जी आता फोटो लावला आहे ना तो वेगळा लावलेला आहे, पण बेसिकली तो पेन ड्राईव्हसारखाच दिसतो, फक्त थोडा मोठा असतो, राईट. आणि हा जो डोंगल आहे हा तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट होतो, त्याच्या आतमध्ये सिम कार्ड असतं आणि तुम्ही बेसिकली तुमचा लॅपटॉप जिथे कुठे घेऊन जाल तिथे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन मिळतं, बरोबर आहे. पण आता जसं मोबाईलच्या बाबतीत होतं तसंच डोंगलच्या बाबतीत आहे, म्हणजे कसं, तुमचं इंटरनेट जरी BSNL असलं तरी डोंगल मात्र तुम्ही टाटा फोटोनचा घेतला तरी पण चालतो, त्याचा वेगळा प्लॅन असतो, त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला वेगळं बिल जे आहे ते येत राहील. आता जसं तुम्हाला मी म्हटलं की या डोंगलच्या आतमध्ये सिम कार्ड असतं, तसंच तुम्ही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोबाईलच्या आतमध्ये पण सिम कार्ड असतं. तर तुम्ही जर का तुमच्या ऑपरेटरला फोन करून त्यांच्याशी बोललात तर तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही इंटरनेट बघू शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांना फोन करायला लागेल आणि डेटा प्लॅन ॲक्टिवेट करायला लागेल. तर आजकाल एवढी कॉम्पिटिशन आहे की पहिले 2 महिने फ्रीमध्ये घ्या किंवा अगदी 99 रुपयांपासून तुमचा डेटा प्लॅन पर मंथ तुमचा सुरू होऊ शकतो. सो हा जो चार्ट आहे याच्याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की फारसा मोबाईल आणि इंटरनेट या ज्या गोष्टी असतात, सॉरी, फोन आणि इंटरनेट या ज्या गोष्टी असतात त्याच्यापैकी बऱ्याचदा साधर्म्य आहे. आणि काय होतं माहिती आहे का, की ज्या कंपनीज तुम्हाला टेलिफोन लाईन्स वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला अवेलेबल करून देतात, म्हणजे कॉर्डलेस लँडलाईन किंवा मोबाईल, त्याच कंपन्या तुम्हाला इंटरनेट पण अवेलेबल करून देतात, तर हा योगायोग नाही आहे. काय माहिती आहे का, की या मोबाईल कंपन्यांना वगैरे जे काही टॉवर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तेच इंटरनेट कंपनीजना सुद्धा लागतं, त्यामुळे मोस्ट ऑफ द टेलिफोन ऑपरेटर्स जे आहेत ना ते लोक तुम्हाला इंटरनेटसुद्धा अवेलेबल करून देतात. ओके, आय होप हे तुम्हाला समजायला आता सोपं गेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.